काय कुणाच्या बापाचं या राज्य सरकारचं करायचं काय खाली मुंडावरी पाय कोण मध्ये देत नाही घेतल्याशिवाय राज नाही एक मराठा राज मराठा सर सकल मराठा समाज भोकर ग्रामीण भाग तालुका 29-28 तारखेपासून साखळी उपोषण व आमरण उपोषण भोकर तहसील कार्यालयासमोर चालू आहे. शासनाला जे अल्टिमेटम दिले होते जरांगे पाटील त्याचा अवधी 40 दिवस संपून गेला तरी शासनानं कुठलंही ठोस पाऊल उचललेले नाही आहे. तरी मराठा समाजामध्ये खंत होते शासनाबद्दल. म्हणून आज भोकर तालुक्यामध्ये 28 तारखेपासून सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी आणि आमरण उपोषण करते स्वामी याच्यामध्ये. आणि आज आमच्या समाजामध्ये खंत आहे की शासनाबद्दल आरक्षणाबद्दल शासनानं ठोस पाऊल कुठंच उचललेलं नाही. जे आपण मागणी केलेली होती सरसगट कुटुंबी प्रमाणपत्र त्याच्याबद्दल सुद्धा दीर्घायू होत आहे. तरी आज तालुक्यामधील खेड्यामधील 60 गावामध्ये सुद्धा साखळी उपोषण 28 तारखेपासून सुरू आहे. काही ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे व शांततेचा लढा आमचा चालूच आहे. जे प्रमुख मागणी आहे आमची मनोज जरांगे पाटील त्याला पाठिंबा देऊन आम्ही तालुक्यामध्ये सगळ्या जागी ठिकठिकाणी खेड्यापाड्यानं उपोषण सुरूच आहे. तरी शासनाने याची शांततेचा हा लढा चालू आहे आमचा याची कुठंतरी दखल घ्यावी. जर हे कुठेही समजा याचा हिंसक झाला तर सर्व याचा उद्रेक झाला तर शासन जबाबदार राहील. कुठंच उद्रेक नाही आमच्या समाजामधील कुठंच गालबोट लागायसारखं नाही. अजून आतापर्यंत कुठंच काही कुणी केलेले नाही. तरी सरकारनं लवकरात लवकर दखल घेऊन हे आरक्षणाचा मार्ग मोकळा करून आरक्षण मराठा समाजाला लवकरात लवकर देण्याची ही माझी विनंती शासनाला. मराठा आरक्षण मागील 40 वर्षापासून प्रलंबित असलेला आमचा प्रश्न आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठामध्ये गरजवंत गरीब लोक आहेत. 95% गरीब लोक त्यातल्या त्यात OBCमधून कुणबी आणि आम्ही एक असल्यामुळे कुणबीमध्ये आमचे जवळपास 70% लोक ऑलरेडी कुणबीमध्ये आहेत. 20% लोक आम्ही वंचित राहिलेलो आहे. त्या माध्यमातून मागील 40 वर्षापासून आमचे सातत्यपूर्ण लढा देत चालू आहे. त्याच अनुषंगाने आमचे जरांगे पाटील यांनी अंतराळ सराटी येथे उपोषण करून त्यांनी सरकारला इशारा दिला होता आणि त्यांचं उपोषण सोडलं होतं. 40 दिवसाचा 30 दिवस म्हणले 40 दिवस वाढून दिले. त्यानंतर डबल अजून 10 दिवस झाले. शासनानं या कालावधीमध्ये अनेक मुखमोर्चे झाले ठोक मोर्चे झाले. परत अजून अनेक विद्यार्थी मराठा बांधव विद्यार्थी आणि माता बांधव यांनी आहे का नाही आपलं जीवन संपवलं. त्या अतिशय दयनीय अवस्था ही समाजाची झालेली आहे. या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी मोदी साहेब यांना व राज्यकर्ते एकनाथ शिंदेसाहेब माझे दादासाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना हात जोडून कळकळीची आम्ही विनंती करतो. समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये 1000च्या वतीने साखळी उपोषण आहे व 1000च्या वतीनं आमरण उपोषण चालू आहे. अशी परिस्थिती कोणाला जर खाऊ नको म्हणलं तर कोणी खात नाही. पण अशी सर्वावर परिस्थिती आलेली आहे की एवढी गंभीर परिस्थिती असताना शासन याची तत्काळ दखल घेऊन मराठ्यावर होत असलेला अन्याय कमी करून त्यांना तात्काळ OBCमधून मराठा समाजांना आरक्षण द्यावं की त्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊ ही त्यांनी तात्काळ द्यावं. आणि ह्या आमच्या 1000 बांधव आमचे जे अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना मरण्यापासून वाचवा ही कळकळीची विनंती आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला करतो. भोकर सकल मराठाच्या वतीने दिनांक 29/10/2023 पासून अमरण उपोषण या ठिकाणी बसले आहेत. नागेश उद्धवराव जाधव व बालाजी शिशुराव कदम नागा कुटुंब हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत. तरी त्यांची कदम साहेबांची प्रकृती अत्यंत गंभीर ढासळलेली आहे. तरी आज निवेदन देण्यात आलं आहे तहसीलदार साहेबांना की तातडीनं सरकारने याची दखल घेऊन कायदे निर्णय घ्यावा. हे आमचे कदम साहेबांची प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे आणि ते दवाखान्यात जायला पण तयार नाही. त्याबद्दल माझी सर्व संबंधित सरकारना विनंती आहे. केंद्र सरकार असो या राज्य सरकार तातडीने निर्णय घ्यावा हीच मराठाच्या वतीने विनंती. 28/10/2023 पासून आमचे बटाळकर बालाजी पाटील आणि गणेश पाटील जाधव भोकरकर हे दोन व्यक्ती मागण्या पूर्ण करण्यासाठी बसलेली आहेत. तरी आता त्यांची आता परिस्थिती थोडी खालावत चाललेली आहे. तरी शासनाला आमची कळकळीची विनंती राहील लवकरात लवकर आमच्या समाजाच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण कराव्या आणि आमच्या लोकांचं उपोषण लवकरात लवकर सुटावं आणि ते सुटून घरी जावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द.